निप्पाणी येथे हुतात्मा कमलाबाई मोहिते यांना अभिवादन। लोकशाहीत लोकांनी चालवलेली चळवळ नेटाने उभी राहिल्यास अंतिम यश लोकांचेच होते। सीमा लढा आणखीन प्रखर केल्यास निश्चितच यश मिळेल असे विचार प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी सीमा प्रश्नी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केले। निप्पाणीत सीमा भागातील हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। साखरवाडी येथे सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम सावंत यांच्या हस्ते हुतात्मा कमलाबाई मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्राचार्य अच्युत माने बोलत होते। यावेळी प्रास्ताविकातून बोलताना निप्पाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर म्हणाले, कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी भाषिक 1956 पासून इच्छा नसतानाही कर्नाटकात राहत आहेत। त्यांच्यातील इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आज पर्यंत प्रलंबित राहिला आहे। यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब खांबे, प्रशांत नाईक, विठ्ठल वाघमोडे, प्राध्यापक भरत पाटील, प्रशांत गुंडे, सुरेश लोहार, सचिन पवार, गणू गोसावी, रमेश निकम, प्राध्यापक यन्नाय खोत, चंद्रकांत घोडके, विकास कदम, हेमंत चौगुले, संजय कुंभार, राजेंद्र शिंपुगडे, दादा सुखोत, बाळासाहेब कमते, विनोद इंदलकर, आशिष मिरजकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व शिवसैनिक आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी 11 वाजता बेळगाव नाका बॅरिस्टर नाथ पै चौकात बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। साखरवाडी येथे निप्पाणी ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते सोहम साळवे, निकू पाटील, सोमनाथ शिंदे, जुबेर बागवान, संदीप वाडकर, सुनील हिरुगडे, संदीप चावरेकर आदी उपस्थित होते। कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यामध्ये निप्पाणी भागात कमलाबाई मोहिते यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सीमा भाग महाराष्ट्रात जावा आणि आपल्या भावना जनतेपर्यंत पोचवाव्यात या निमित्तानं 1956 पासून आज सागायत आमच्या मराठी भाषिक जनतेने हा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळलेला आहे। या हुतात्मा दिनाच्या अनुषंगानं आज मला आपल्यासमोर एवढंच नमूद करू वाटतं आहे की नुकतंच मागच्या महिन्यात कर्नाटक राज्याचं अधिवेशन बेळगाव मुक्कामी झालं, त्यामध्ये कर्नाटक राज्याचे माननीय मुख्यमंत्री याने माझ्या नावालावर भाष्य केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री कर्नाटक राज्याचे सुज्ञ अभ्यासू आणि स्वतः वकील असल्यामुळं त्यांनी गृहराज्यमंत्रीपदसुद्धा गृहमंत्रीपदसुद्धा सांभाळलेलं आहे। त्यांचा अभ्यास कर्नाटकच्या बाबतीत दांडगा आहे। माझ्या नावालाचा उल्लेख केला आहे त्याला धरून मी बोलत आहे की माझ्या नावाल्याच्या कक्षेत हा परिसर सगळा तुम्ही देऊ केलेला आहे महाराष्ट्राला। या भागातील पहिला तुमचं कर्नाटक शासनाचं प्रशासन इथून काढून घ्या आणि माझ्या नावालाचा जो काय तुमचा प्रस्ताव आहे त्यावर तो सगळा प्रस्ताव घेऊन आपण दिल्ली मुकामी जावा, केंद्र सरकारच्या नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना पाचारण करा आणि त्यावर चर्चा घडवून आणा। या चर्चेमध्ये माझ्या लावारात जर काही उणीवा असतील तर त्या निश्चितपणे तुम्ही दुरुस्त करून घ्याल आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनालासुद्धा त्या तुम्हाला दुरुस्त्या स्वीकाराव्या लागतील अशी माझी अपेक्षा आहे। लवकरात लवकर या कामी आपण पुढाकार घ्यावा आणि हा जो प्रलंबित न्यायालयीन जरी असला खटला तरी हा विषय सीमा प्रश्नाचा लवकरात लवकर आपण संपुष्टात आणावा। अशा पद्धतीनं केंद्रानं वेगवेगळ्या राज्यातील आणि देशाच्या सीमेवरील प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत, सोडवलेले आहेत। आपणसुद्धा अशा ह्या जुन्या असणाऱ्या प्रश्नाची उकल करावी आणि या भागातील जनतेचा एक आशीर्वाद घ्यावा। आपण एवढंच या प्रसंगी मी बोलत आहे।